माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आपण आता आहोत महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गंगाखेड। मित्र हो, गंगाखेड म्हटलं की एक नाव आठवते, ते म्हणजे विठ्ठलाच्या निस्सिम भक्त असलेल्या श्री संत जनाबाई। जनाबाई यांचं माहेर हे गंगाखेड, या इथंच राहायच्या जनाबाई। आणि गंगाखेड हे अगदी गोदातिरी म्हणजे गोदावरी नदी अगदी इथून हाकेच्या अंतरावर, महाराष्ट्रातली सर्वात मोठी लांबीची नदी आणि गोदाकाठी असलेले हे संत जनाबाई यांचं मंदिर। चला तर आपण मंदिराचा आतून परामर्श घेऊया। जनाबाईची जशी भक्ती ची चर्चा होती तशीच त्यांच्या ज्या काही रचना आहेत आजही मोठ्या चवीनं श्रद्धेनं गायले जातात जनाबाईचे अभंग। आता बघा किती सुंदर सभागृह, किती छान बनवलेला मंडप, भक्त शांतपणे जनाबाईच्या सान्निध्यामध्ये बसलेले आहे आणि हे अतिशय नयनरम्य असा हा मंडप। आणि समोरच्या गाभाऱ्यात तुम्हाला जनाबाईची प्रसन्न अशी विठ्ठलासोबत म्हणजे विठ्ठल दळण दळण्यासाठी इथं आलेले तोच प्रसंग या गाभाऱ्यातल्या मूर्तीमधनं साकारण्यात आलेला आहे। चला तर आता आपण गाभाऱ्यातून जनाबाईचं दर्शन घेऊया। विठ्ठलांना ज्यांनी इथे यायला भाग पाडलं आहे, कारण त्या जनरली सासूरवासी ना। आणि हे बघा सुबक मूर्ती तुम्हाला दिसत असेल, साक्षात विठ्ठल श्री विठ्ठल जनाबाईसोबत जात्यावर दळण दळू लागत आहेत, कारण त्यांना पहाटेपासून काम करावं लागायचं। आणि बघा हे किती सुंदर प्रसन्न अशा मूर्ती, आणि वरती बघा विठ्ठल रुक्मिणी किती प्रसन्न मूर्ती आहे। आणि इकडं तुम्हाला संत मोतीराम महाराज इकडले स्थानिक संत आहेत, त्यांची मूर्ती दिसेल। आणि ह्या अशा अगदी सर्वात विशेष आकर्षण म्हणजे संत जनाबाई ह्या यांच्यासोबत विठ्ठल साक्षात इथून त्यांना जात्यावरती दळण दळू लागले। आणि हे संत नामदेव त्यांच्या उजव्या बाजूला असलेले, अशा अत्यंत सुबक आणि पवित्र मूर्ती जनाबाईंनी स्वतःच्या भक्तीनं विठ्ठलांना जिंकून घेतलं, गुलाम बनवलं असं म्हटलं तरी हरकत नाही। म्हणूनच विठ्ठल इथे येऊन त्यांच्यासोबत जात्यावर दळण दळू लागत होते। बघा किती सुबक प्रसन्न मूर्ती भक्तांचा इथं हा दीप अखंड तेवत असतो, अखंड तेवत। वरती तीच प्रतिमा आहे जनाबाईसोबत, श्री विठ्ठल स्वतः येऊन दळण दळत आहेत। आणि हे बघा विठ्ठल रुक्मिणीची किती अगदी प्रति पंढरपूरसारखीच अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती इथं अगदी जनाबाईच्या पाठीमागं आशीर्वाद देत असल्यासारखी आपल्याला दिसत असेल। आणि भक्तांचा जमावडा इथं वर्षाचे 12 म्हणे इथं पितळेमध्ये तांब्यामध्ये बनवलेली तीच मूर्ती। तर असं हे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गंगाखेड येथील अत्यंत पवित्र असं जनाबाई मंदिर आपण आता प्रदक्षिणा या मंदिराची करत आहोत। हे दक्षिणद्वार, इथून पण मंदिराचं दर्शन होतं, दक्षिणद्वार म्हणायचं। आता पाठीमागे जाऊ पश्चिमद्वाराकडं। तर अत्यंत भव्यदिव्य असं हे मंदिर, त्याचं आधुनिकीकरण झालेलं आहे। खरं तर हे पुरातन मंदिर, पण नंतर थोडं ह्याच्यात आधुनिकीकरण केल्यामुळे ते आणखीनच सुशोभित दिसत आहे। वर्षाचे 12 महिने इथं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते, सप्ताह अभंग कीर्तन प्रवचन अखंड हरिनाम सप्ताह। आणि जनाबाई मूर्तीने मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला असलेले हे हनुमान पवनसुत हनुमान, हे विठ्ठल रुक्मिणी, हे गणपती गणाधिपती गणराज, अशा पद्धतीनं या किती सुबक प्रसन्न अशा। आणि ह्या मंदिराच्या पुजारी आहेत गंगाबाई ताई, काय काय कार्यक्रम होतात इथं, विनेकरी विनेकरी हा आम्हाला 40 वर्ष झाले, माझं नाव गंगाबाई बाल कुळे। इथं काय काय कार्यक्रम असतात वर्षाचे 12 महिने? अखंड हरिनाम असते, सप्ताह असते, सप्ते बक्कळ असते, दीड दीड महिना दोन दोन महिने सप्ते असते।
आता गेलेल्या पूर्णिमापासून ह्या अमशापत दीड महिना पूर्ण सप्ताह दीड महिन्याचं सप्ताह मोतीराम महाराज नामदेव महाराज सावता बाबा हे सगळ्याचे सप्ताह होत राहिले. कीर्तन प्रवचन भजन अक्कण हरिनाम बारा महिने अक्कण हरिनाम महाप्रसाद वगैरे पंक्ती होतात की ले लोकाच्या पंक्ती. तर बघा ह्या ताईंनी सांगितलं इथं काय काय कार्यक्रम आहेत. ह्या विनेकर आहेत, इथले काही भक्त पण आलेले आहेत दर्शनासाठी. आपलं काय नाव? व्यंकट धर्माजी गुजरवाड. कुठून आला? बिलोली तालुका. काय वाटतं या जनाबाईचं दर्शन घेतलं? जनाबाईचं असंच प्रसिद्ध असल्यामुळं आम्ही इथं येऊन दर्शन घेण्यासाठी आलो. बिलोलीहून आला? हो. म्हणजे बिलोली म्हणजे आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवर तेलंगणाच्या. तुमचं नाव? अश्विनी गुजरवाड. काय वाटतं? काय नाही, एकदम मस्त. यावंच वाटतं परत. हो हो. तर अत्यंत भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे परभणी जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गंगाखेड येथील जनाबाईचं हे मंदिर, ज्यांनी आपल्या भक्तीवर विठ्ठलाला जिंकून घेतलं अशा संत श्री जनाबाई, ज्यांच्या रचना आजही मोठ्या चवीनं मोठमोठे गायक गातात अशा जनाबाई. आपण गोदातीरी आहोत, अगदी गोदावरी नदीच्या अगदी हाकेच्या अंतरावर. आपल्याला विनंती आहे की आपण इथं यावं आणि या संत जनाबाई यांचं मंदिराला भेट द्यावी, दर्शन घ्यावं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी अपेक्षा करतो. आवडला असेल तर लाईक करा, आपणही या, आपल्या मित्रांनाही सांगा. याच विनंतीसह आपला निरोप घेतो. जय जगत. शिव करा.